आज आपण पेशी व पेशी अंगके आठवी विज्ञान या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत यामध्ये पहिला प्रश्न आहे मला ओळखा ए टी पी तयार करण्याचा कारखाना आहे तंतुकनिका एक पदरी आहे पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो रिक्तिका पेशीला आधार देतो पण मी पेशी भित्तिका नाही माझे शरीर तर जाळीसारखे आहे आंतरद्रव्य जलिका पेशींचा जनु रसायन कारखाना काय किंवा ग्वालगी संकुल माझ्यामुळे तर आहेत पाने हिरवी हरिद्रव्य दुसरा प्रश्न आहे तर काय झाले असते लोहित रक्तकणिकेत तंत तंतुकनिका असत्या लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका या नसतात आणि यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून येतात तो त्यांच्या स्वतःसाठी वापरला जात नाही आणि जर लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असत्या तर ऑक्सिजन हा त्या स्वतःसाठीच वापरला असता आणि इतर पेशींना ऑक्सिजन मिळाला नसता तंतुकणिका व लौके यामध्ये फरक नसता पेशी तंतुकनिका पेशीतील कर्बोदके मेदांचे विकरांच्या साहाय्याने विघटन करून ऊर्जा निर्माण करून त्या हो साठवतात तर लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात जर तंतुकनिका आणि लवके यामध्ये फरक नसता तर एकाच प्रकारची ऊर्जा निर्मिती झाली असती गुणसूत्रावर जनुके नसती तर अनुवंशिक गुण जे आहेत ते पुढील पिढीकडे संक्रमित झाले नसते पारपटल निवडक्षम नसते पारपटल हे पेशीमध्ये ये करणाऱ्या पदार्थांना अटकाव करते आणि त्यामुळे पेशींना काही हानी होत नाही तर जर पारपटल हे निवडक्षम नसते तर कोणत्याही प्रकारचे हानिकारक पदार्थ हे पेशीमध्ये आले असते आणि त्यामुळे पेशींना हानी पोचली असते वनस्पतीत अँथोसायनिन नसते तर वनस्पतींना जांभळा किंवा निळा रंग आला नसता आमच्यामध्ये वेगळा कोण कारण द्या केंद्र की तंतुकनिका लवके आंतरद्रव्य जालिका यामध्ये वेगळा आहे लवके कारण इतर घटक हे प्राणी पेशीमध्ये आढळतात दुसरं डी एन ए रायबोझोम्स हरित लौके यामध्ये डी एन ए कारण इतर घटक हे वनस्पती पेशीमध्ये आढळतात कार्य लिहा पेशीपटल पेशीपटल हे काही ठराविक पदार्थांना ये जा करू देते तर काही पदार्थांना अटकाव करते यामुळे याला निवडक्षम क्षमपार पटल असेही म्हणतात या गुणधर्मामुळे पाणी क्षार ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात तर कार्बन सारखे टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर पडतात पेशीद्रव्य पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करत असतो यामध्ये अनेक पेशी अंगके विखुरलेली असतात पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजेच पेशीद्रव्य आणि या पेशीद्रव्यामध्ये द्रव्यामध्ये पेशी द्रव्या आम्ल ग्लुकोज जीवनसत्व ही साठवलेली असतात लयकारिका रोगप्रतिकार यंत्रणा पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करते उद्ध्वस्त करणारे पथक जीर्ण व कमजोर पेशी अंके कार्बनिक कचरा का हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात आत्मघाती पिशव्या पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकारे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात उपस्मारीच्या काळात लयकारिका पेशी साठवलेले प्रथिने व मेद यांचे पाचन करते पुढे आहे रिक्तिका पेशींचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे क्रियेत बनलेली उत्पादिते म्हणजेच ग्लायकोजेन प्रथिने पाटणी हे साठवणे पेश, पेशी प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात तर आम्ही रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते वनस्पती पेशीमधील रिक्तिका या पेशीद्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दूर दृढता देतात केंद्रक पेशींच्या सर्व क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे जनुकाद्वारे अनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे कर करणे पुढील प्रश्न आहे माझा रंग कोणामुळे अचूक पर्याय निवडा यामध्ये दोन गट दिलेले आहेत पहिल्या गटामध्ये आहे पा लाल टोमॅटो हिरवे पान गाजर जांभूळ आणि दुसऱ्या गटामध्ये आहे क्लोरोफिल कॅरोटीन अँथोसायनिन आणि लायकोपिन लाल टोमॅटो हा रंग लायकोपिनमुळे हिरवे पान क्लोरोफिल गाजर कॅरोटीन आणि जांभूळ अँथोसायनिन